आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. शहरांचा विकास करताना तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही व आपलं पुनर्वसन केल्याशिवाय कोणतीही जोर जबरदस्ती आपली जागा काढणार नाही, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता बघूया सविस्तर वृत्त. कर्जत येथील मेन रोड व्यावसायिकांच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे यांनी प्रास्ताविक करताना आमदार रोहित पवारांचे कौतुक केले, तर अमृत काळदाते, सुरेश काकडे, भालचंद्र कुलथेसर, अण्णा म्हस्के, श्रीकांत तोडमल, अमित राऊत आदी व्यावसायिकांनी मनोगत व्यक्त केले. आमदार रोहित पवार यांनी व्यावसायिकांच्या बैठकीत बोलताना प्रथम तालुक्याच्या विकासासाठी सुरू असलेले कामाची माहिती दिली. तालुक्याला बारामती करायचे असेल तर शहराला जोडणारे सर्व रस्ते मोठे झाले पाहिजेत, मात्र कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही, असे म्हटले. यावेळी माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, संतोष मेत्रे, सचिन सोनमाळी, भास्कर भैलुमे, अभय बोरा, सुनील शेलार आदीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित निमकर, नगर येथील पंचायतची मुख्य अधिकारी गोविंद जाधव बागुल, असे अनेक जण उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष विष्णू नेटके यांनी आभार मानले. याचा आढावा घेतला आहे आमचे न्यूज 7 डेजचे कर्जतचे प्रतिनिधी आशिष बोरा यांनी. ब्युरो रिपोर्ट अहमदनगर. आज कर्जत शहरामध्ये असणारे सर्व जे रोडच्या अवतीभोवती असणारे गाधारक आहेत, त्यांचा जीवनाचा प्रश्न, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जर काही व्यवहार करत असतील तर ते फक्त त्या गाळ्यावर करतात, तर अशा लोकांचा जो प्रश्न होता तो म्हणजे जेव्हा आपला रोड हा केला जाईल तेव्हा त्यांची दुकानं जातील, आणि दुकानं गेल्यानंतर त्यांना आर्थिक अडचण आणि ताण होऊ शकतो, कारण त्यांना दुसरा व्यवहाराची गोष्ट नाही आहे. मग अशा सर्व गाळधारकांनी एक अराजकीय संघटन त्या ठिकाणी केलं होतं. त्याचे अध्यक्ष गणेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनी आपापसात वेगवेगळ्या बैठका घेतल्या, आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल, आणि त्यांचं सर्वांचं पण म्हणणं होतं की आपल्याला शहराच्या बाबतीत पण विचार करण्याची जरूरत आहे. रोड हा झालाच पाहिजे. आपण होत असताना तिथं जे काही लोकांची दुकानं जातील त्यांचं काय, असा प्रश्न त्यांना होता. करोनाच्या काळामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये दुकानं ही बंद करण्यात आली होती, त्यामुळे त्यांचा आर्थिक ताण त्यांच्या कुटुंबावर आलेला होता. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मग पुढचे 7-8 महिने आम्हाला दिले तर तेही योग्य असू शकतं. मग तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण सांगून पुढच्या 7 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गाळधारकाचं दुकान हे काढलं गेलं नाही बाहेर, असे आदेश त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अधिकारी साहेबांना आपण दिले. त्याच्याचबरोबर ज्या नगरपालिकेच्या जमिनी आहेत आणि इतर ज्या जमिनी आहेत, जागा आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला टेम्पररी स्ट्रक्चर उभा करून तिथे असणाऱ्या काही गाळधारकांना जागा देता येईल का, याबाबतीत सुद्धा चर्चा ही झालेली आहे, आणि त्याबाबतीत येत्या काही दिवसांमध्ये पुढची चर्चा करून योग्य असा निर्णय आपण घेणार आहोत. त्यामुळे शहराचा विकास होत असताना, रोड मोठा होत असताना यांच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये गाळधारकांवर अन्याय होऊ नये असा दृष्टिकोन माझा सुद्धा आहे, आणि मी सुद्धा त्या सर्व लोकांबरोबर त्यांच्या पाठीशी त्यांच्या बरोबर राहून येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व लोकांना आपल्याला पक्की दुकानं ही कशी देता येईल यासाठी सरकारी वेगळ्यावेगळ्या योजनेमध्ये योजनेचा फायदा घेऊन आपण ते काम करणार आहोत. पण रोड होणार, रोड मोठाच होणार, आणि हा होत असताना कुठल्याही व्यक्तीवर, एकासुद्धा व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी त्या ठिकाणी आपण सर्वजण मिळून घेणार आहोत, असा शब्द या ठिकाणी मी इथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी इथे असणाऱ्या गाळधारकांना दिलेला आहे. धन्यवाद.